ईद मिलाद निमित्त धुळे शहरातील मिरवणूक शांततापूर्ण पडली पार. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद मिलाद धुळे शहर व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. आज गुरुवारी सप्टेंबर 19 रोजी धुळे शहरातून मुस्लिम बांधवांनी ईद मिलाद निमित्त भव्य जुलूस काढला. मिरवणुकीत मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. यंदा गणपती विसर्जन आणि ईद मिलाद 17 तारखेला एकाच दिवशी आल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण येऊ नये, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुस्लिम बांधवांनी 2 दिवस उशिरा म्हणजे आज गुरुवारी सप्टेंबर 19 रोजी मिरवणूक काढून ईद मिलाद सण साजरा केला. मच्छी बाजार येथून या मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यात आमदार फारुख शाह, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी तसेच मुस्लिम धर्मगुरूंसह मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आले. मिरवणूक प्रभाकर टॉकीज, बारा पत्थर, मामलेदार कचेरी मार्गे, अकबर चौकातून आग्रा रोडने थेट पांझरा नदी किनारील दाता सरकार येथे मिरवणुकीचा समारोप झाला. ही मिरवणूक धुळे शहरातून पार पडली असून त्यादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना या मिरवणुकी दरम्यान घडली नसून शांततापूर्ण ही मिरवणूक पार पडली आहे. मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.